विनोद तावडे अचानक ऍक्टिव्ह, जुना सहकारी खडसे यांना सोबत घेण्याची तयारी, पंकजा मुंडे म्हणतात माझे नेते अमित शहा, फडणवीसांचा प्रभाव डाऊन होणार, त्रिकूट जोमात फडणवीस कोमात, आता महाराष्ट्रात हायकमांड सांगेल तेच होणार, मोदी शहा तावडेसोबत, नेमका विषय काय समजून घेऊ। राज्याच्या राजकारणामध्ये विनोद तावडे हे आता ॲक्टिव्ह झाले असून त्यांनी खडसे यांना BJP मध्ये परत येण्याची साथ घातली आहे आणि खडसेंनी सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला अशी चिन्ह दिसतात। तावडेंच्या आवाहनानंतर खडसे यांचा फडणवीस विरोध आता परत एकवेळ जागृत झाला असून ते उघडपणे फडणवीस यांच्यावरती टीका करत आहेत। अगदी अलीकडल्या काळामध्ये पंकजा मुंडे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं, मला कोणी कितीही विरोध केला आणि किती संपवण्याचा प्रयत्न केला तर मी संपणार नाही आणि मी भिणारी पण नाही असंही त्यांनी सांगितलं होतं। माझे नेते अमित शहा आहेत असं सांगून फडणवीस यांचं नेतृत्व त्यांनी अप्रत्यक्षरित्या नाकारलं होतं हेही आपण पाहिलेलं आहे। आता या साऱ्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या यांच्या मनातील जी काही राग होता, भावना होती, ती त्यांनी मोकळी करून दिली आहे की फडणवीस यांच्या विरोधामध्ये यांनी आता रणशिंख फुंकला आहे आणि फडणवीस यांना आता ते बेजार करणार असं काही आहे का? आणि जर फडणवीस यांना ट्रॅप करण्याचा काही प्रयत्न असेल, त्यांना अडवणूक करण्याचा काही प्रयत्न असेल, त्यांना खिंडीत घातण्याचा काही प्रयत्न असेल, तर ती हीच टायमिंग याच टायमिंगला असं करण्यामागलं कारण काय आपण त्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय। हे सर्व समजून घेत असताना पक्षांतर्गत जे काही विरोधक आहेत फडणवीसांचे ते कोण आपण समजून घेऊ। त्यामध्ये तावडे, तावडे हे मागील 3.5 वर्षामध्ये यांनी ॲक्टिवपणे अगदी व्यवस्थितपणे BJP काम केलं आहे आणि जे काही पक्षश्रेष्ठी आहे मोदी असतील किंवा शहा असतील यांच्या ते जवळचे निकटवर्तीय बनलेले आहेत। 2014 फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये विनोद तावडे हे मंत्री होते, पण 2019 तावडे यांना तिकीट देण्यात आलं नाही, त्याचं तिकीट कापण्यात आलं। पंकजा मुंडे संदर्भातसुद्धा असंच घडलेलं आहे आणि जे पक्षामध्ये बाहेरून आलेले लोक आहेत त्या लोकांना राज्यसभेवरती घेण्यात आलं, जे पराभूत बाहेरून आले परंतु पराभूत झाले त्यांनासुद्धा राज्यसभेवर घेण्यात आलं। परंतु मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा तावडे असतील ह्या लोकांना मात्र रीतसरपणे बाजूला सारण्यात आलं। जे फडणवीस समर्थक म्हणून होते त्या लोकांना जवळ घेऊन त्यांना अगदी सत्तेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला गेला, त्यांना सत्तेमध्ये घेतलं गेलं, परंतु जे लोक BJP पूर्वीपासून काम करत आले असे पंकजा मुंडे असतील तावडे असतील हे फडणवीस विरोधक समजून ते स्पर्धक समजून त्यांना जाणीवपूर्वक बाजूला काढण्यात आलं असा एक फार मोठा असं मानणारा फार मोठा एक गट BJP आहे। पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि यांच्यानंतर बावनकुळे यांचीसुद्धा व्यथा तीच आहे, त्यांनासुद्धा त्यांच्यावरसुद्धा अन्याय झाला आहे, परंतु ते आता आज BJP आहेत आणि प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ते फडणवीसांच्या बाजूनं बोलतात, परंतु त्यांचे समर्थक ह्या गोष्टीची व्यथा मानतात तिकीट काटल्यामुळं। आता जे चौथे ते खडसे यांना पक्षातून बाहेर जाण्यासाठी मजबूर करण्यात आलं, पक्षातून बाहेर कोणी काढलं नाही परंतु ते पक्षामधून बाहेर जातील अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं, त्यांचा छळ करण्यात आला असं ते आणि त्यांचे समर्थक नेहमी बोलत असतात। असो, फडणवीस यांना खिंडीत गाठायचं हे सर्वांनी ठरवलं असेलच, तर हीच ती योग्य वेळ का आहे किंवा मग याच वेळेला हे विरोधक असे ॲक्टिव्ह का झालेत आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये हे काम करणार असतील तर ते सक्सेसफुल ठरतील का? ह्या टायमिंग सक्सेसफुल ठरण्यासाठी हे टायमिंग काही महत्त्वाची आहे का? तर त्याच्यातले काही फॅक्टर महत्त्वाचे आपण लक्षामध्ये घेऊ। 2015-14-19 या काळामध्ये फडणवीस हे वन वे BJP सरेसर्वा होते महाराष्ट्रामधले। 19-22 जरी ते सत्तेमध्ये नसले तरी विरोधी पक्षनेते म्हणून आणि पक्षामधला एक प्रमुख नेता म्हणून त्यांचा एक वचक होता, परंतु 2022 मात्र थोडंसं वातावरण बदललेलं आहे आणि ते कशामुळे बदललं आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू। त्यातला पहिला मुद्दा पाहायचा म्हटला तर महाराष्ट्रामधलं हे आलेलं शिंदे फडणवीस सरकार, शिवसेना फोडून शिंदे बाहेर पडले आणि शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये जी काही युती झाली ती युतीहून सरकार तयार झालं, परंतु हे सरकार तयार झाल्याच्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये फडणवीसच्या संदर्भामध्ये एक निगेटिव्ह असा मेसेज गेला आणि त्याचा घाटा निश्चितपणे BJP होईल असा मेसेज वरपर्यंतसुद्धा गेला आहे। त्याचबरोबरनं पक्षांतर्गत सध्या उपमुख्यमंत्रीपद असल्यामुळं राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये शिंदे आपलं वजन वाढवतील आणि त्या अर्थानंसुद्धा फडणवीस हे दुय्यम स्थानावरती जातील अशी शक्यता आहे। पुढील मुद्दा पाहायचा म्हटलं तर कर्नाटकच्या निवडणुकीचा जो काही निकाल लागला त्या निकालाचा संदर्भ जर पाहिला तर कर्नाटकमधील जे काही BJP नेतृत्व होतं ते तिथं प्रभाव दाखवू शकलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेत्यांनी
फ्री हँड दिला होता आणि त्या फ्री हँडचा गैरफायदा फडणवीस यांनी घेतला असं दिसतं, कारण त्यांनी जे आपल्या जवळचे होते समर्थक होते त्यांना मोठं करण्याचं काम केलं आणि ज्यांनी BJP वाचवली परंतु यांना ते विरोधक वाटले अशा लोकांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रामधील जी काही BJP ची ताकद आहे ती कमी होत चालली आहे, कमी होत गेली आहे हेही केंद्रीय नेतृत्वाला कळतं आहे आणि त्यामुळं BJP ला फटका बसू शकतो, त्या अनुषंगानं फडणवीस यांचं बळ कमी करण्याचं काम वरील नेतृत्व करू शकतं. तसेच कर्नाटकमध्ये जे काही पक्ष नेतृत्व होतं BJP चं ते पक्ष नेतृत्व केंद्रीय पक्ष नेतृत्वानं बदललं नाही आणि कर्नाटकमधील जे काही नेते होते त्यांनी प्रभावाचित न दाखवल्यामुळं जे काही नुकसान कर्नाटकमध्ये झालं तेच महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं, कारण फडणवीसचा प्रभाव आता कमी होत चालला आहे, विरोधक वाढत चालल्यात पक्षांतर्गत. स्वतंत्रपणे BJP लढली तर या ठिकाणी BJP हारू शकते, कारण 2019 अनुकूल वातावरण असतानासुद्धा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली BJP फारसा प्रभाव दाखवू शकला नाही आणि त्या अनुषंगानंच या महाराष्ट्रामध्ये पक्षाचं नेतृत्व बदल करण्याचा जो काही प्रयोग आहे तो केंद्रीय नेतृत्व करू शकतं. याच साखळीमधला पुढचा मुद्दा पाहायचा म्हटलं तर अमित शहा यांचं महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वाढतं महत्त्व आणि वाढता सहभाग. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचे तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुंबईला जाऊन त्याच्यासोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागतो, यावरून आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये जो काही फडणवीसांना फ्री हँड दिला होता तो आता काढून घेतलेला दिसतो आहे. त्याचबरोबरनं पंकजा मुंडे असतील, तावडे असतील, ह्या लोकांचा केंद्रीय नेतृत्वासोबत जो काही संबंध आहे तो चांगला आहे, त्यांच्यासोबतचा सहवास त्यांचा वाढलेला आहे, केंद्रामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील तर सर्वसमावेशक नेत्यांचा सहभाग BJP मध्ये करून घ्यायचा असेल तर फडणवीस यांच्यावर पूर्णपणे विश्वास न टाकता महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांना एकत्रित करून कसं हे लोकसभा लढवता येईल यासाठी अमित शहा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. आणि त्यामुळंच जे काही फडणवीस विरोधक आहेत, फडणवीसच्या अपोजिट काम करू इच्छणारे आणि पक्षामध्ये प्रभाव वाढवू इच्छणारे जे कोणी नेते असतील त्या लोकांना आता संधी आहे, हीच योग्य वेळ आहे. त्यामुळं विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, दोन्ही BJP मध्ये सध्या काम करतात परंतु नाराज आहेत आणि त्यांचा केंद्रीय नेतृत्वाशी आता संपर्क वाढलेला आहे आणि फडणवीसांचा हा बॅड पॅच समजून हेच लोक आता ॲक्टिव होत आहेत असं दिसतं आहे. त्याचबरोबरनं पक्ष सोडून गेलेले एकनाथ खडसे यांनासुद्धा परत बोलवलं जातं आहे आणि त्यामुळे ह्या सर्वांना एकत्रित घेऊन फडणवीसांच्या बॅड पॅचचा फायदा घ्यावा आणि आपला प्रभाव वाढवा यासाठी ते प्रयत्नशील आहेत असेच लक्षणं दिसत आहेत. याबाबतीमध्ये आपणाला काय वाटतं हे कमेंटला निश्चितपणे कळवा आणि ही माहिती हा मुद्दा आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. चॅनल आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. धन्यवाद.